नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला रवा डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. रवा डोसा करण्यासाठी मी ते एक वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घ्यायचा आहे. एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, पाव वाटी मैदा घेतला आहे, दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तो किसून घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, चवीनुसार मीठ, आणि आपल्याला डोसा करण्यासाठी तेल लागणार आहे. मी ते एक बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया. रवा, तांदळाचं पीठ, मैदा, जिरे, हिरवी मिरची. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आलं किंवा हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा पण करून घेऊ शकता. कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा. तुम्हाला आवडत असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही 2-3 पानं बारीक चिरून ह्यामध्ये घालू शकता, आणि हा 1 चमचा बेसन पीठ पण वापरू शकता. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता मी ह्यामध्ये 1 कप पाणी घालणार आहे, आणि हे बॅटर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत. आता मी पुन्हा त्यामध्ये 1 कप पाणी टाकणार आहे. आपल्याला हे बॅटर पातळ करायचं आहे. आता आपलं हे बॅटर तयार करून झालेलं आहे, पातळ झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडं मीठ घालूया चवीनुसार. आता पुन्हा मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे, आणि आता आपल्याला हे मिश्रण 10-15 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. आता मी झाकून ठेवते म्हणजे रवा चांगला भिजून येतो. 10-15 मिनटं झालेली आहेत. आपण आता हे बॅटर मिक्स करून घेऊयात, आणि रवा चांगला फुलून आला आहे, घट्ट झाला आहे. आता आपल्याला परत त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. मी त्यामध्ये अजून थोडं पाणी घालते. पाणी एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करून घालायचं आहे. आपल्याला एकदम पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे डोशाला चांगले जाळी पडते. मी साधारण पुन्हा 1/2 कप पाणी वापरले. आता आपण डोसे तयार करून घेऊया. आपल्याला असं पातळ पाहिजे. तवा मी गरम करायला ठेवला आहे. आपण तव्याला तेल लावूयात. थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तवा तापल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, आणि हे बॅटर तव्यावर सोडायचं आहे. बॅटर पातळ असेल तर एकदम छान जाळीदार रवा डोसा तयार होतो. आता आपण थोडंसं तेल घालूयात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय केली तर डोसा पटकन भाजला जाईल आणि तो मऊ होतो, आणि जर आपण मीडियम फ्लेमवरती भाजून घेतला डोसा तो चांगला कुरकुरीत आणि क्रिस्पी होतो. त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आणि अजूनही जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल.
डोसा चांगला लाल झाला आहे, चांगला खरपूस भाजला आहे, आता आपण तो पलटून घेऊयात. छान कडक झालेला आहे, आता मी तो काढून घेते. आता मी तुम्हाला अजून एक डोसा करून दाखवते, पण त्याआधी आपण तवा टिश्यू पेपरनी किंवा एखाद्या नॅपकिननी पुसून घ्यायचा आहे स्वच्छ, आणि जे आपलं डोशाचं बॅटर आहे ते पुन्हा एकदा चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे, कारण रवा खाली जाऊन बसतो. पुन्हा मी थोडं तेल लावते. आता आपण दुसरा डोसाही तयार करून घेऊया. हाही डोसा मी खालून 2 मिनटं चांगला भाजून घेणार आहे. थोडंसं तेल घालते मी आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. आपला हाही डोसा तयार करून झालेला आहे, खूप छान कुरकुरीत झालेला आहे. मी काढून घेते. तयार झाला आपला इन्स्टंट रवा डोसा, एकदम छान कुरकुरीत होतो डोसा. हा डोसा आपण टोमॅटो ओनियन चटणी किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकतो. ह्या दोन्ही चटण्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडली आहे, तुम्ही बघू शकता. आणि असाचाही जरी खाल्ला तरी खूप छान लागतो, कारण आपण त्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घातलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.